षटकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 यादव संख्येवर 13 धावा फलकावर। पहिल्या षटकात अवघ्या अच्युत पाटील यांनी मात्र 2 धावा खर्च केल्या। बरेच वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे खेळाडू खेळत आहेत, तर आज रेवांश 11 चिंचगर संघ रोशन पाटील यांनी मात्र पुरस्कृत्य आहेत। गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आपण पाहू शकलात वीरेंद्रने खेळी केली, यावेळेला सरळ बॅटने खेळलाय, चिप शॉट आहे, राहुल मात्र पुढे सरसावतोय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी, साहिल वॉड कॅच, फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय, मिस्टर भूषण बॅक टू द डग आउट। मिस्टर गणेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, धावसंख्या स्थिरावली गेले, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 धावसंख्येवर। प्रेक्षक वर्ग शांत चित्तेने सुज्ञ जाणकार जव्हारकर पाहायला मिळत आहेत, क्रिकेटचं ज्ञान असणारे हे प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्या प्रेक्षक वर्गांचा आम्ही आभार प्रकट करतोय, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे। कर्मचारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतायत, ते शाळेतील शिक्षक असोत, पोलीस दलातील कार्यरत असणारे कर्मचारी आपण पाहतायत, आरोग्य कर्मचारी आपण पाहू शकतायत, म्हणजेच वेगवेगळ्या विभागातून मात्र या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना सॅल्यूट असेल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर, बालाजी ओझर या संघाची आपण पाहू शकतायत 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा 2 गडीबाद, बालाजी ओझर या संघाची स्थिती पाहायला मिळते 7.50 सरासरीने। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही सरासरी कदाचित थोडीफार कुठेतरी आपल्याला लो पाहायला मिळते, कारण आज टेनिस बॉल क्रिकेट अफलातून पुढे गेलंय, अशातच 10-12 धावा प्रति षटकामागे येत आहेत, तर एक वेल अँड गुड बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज म्हणून जो ओळखला जातो। परंतु इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकं 15 धावा, इथून अजून सुद्धा संधी आहे आणि प्रफुल्लकडे ते स्ट्रोक आहेत, चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू, टायमिंगचा बेमिसाल खेळाडू आपण पाहू शकतायत, टायमिंगचा राजा म्हणून प्रफुल्ल काय तो स्ट्रोक खेळला होता। मिड ऑफ आणि एकंदरीत आपण पाहिला तर लॉंग ऑफ याच्या अगदी मधोमध नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला होता, यावरून स्पष्टपणे दिसतं की एक टायमिंग सहित खेळणारा खेळाडू, सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15 या धावसंख्येवर शेवटचं आणि अंतिम षटक असेल। चला त्र्यंबकेश्वर संघ आणि माजिवली संघ, चला टॉस करण्यासाठी या धीरज चुगला, लगेच टॉस, माजिवली संघ त्या ठिकाणी उपस्थित झालाय, त्र्यंबकेश्वर संघ सुद्धा आपण लगेच उपस्थित राहायचंय। गोलंदाज सज्ज रोशन, रोशनचा पहिला चेंडू, नोचा इशारा कमरेच्या वरती फार मोठ्या प्रमाणात होता, फ्रीडचा लगेच सिग्नल दिला जातोय। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 रन्स 16 धावा। अतिशय सुधीर निकम हे सुद्धा पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला, थँक्स असेल स्पेशली सुधीर निकम यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय सुधीरजी निकम। पिटच्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला, यस इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा कंटिन्युअस फ्री हिट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो। इथे जोखीम पत्करावी लागेल, फ्रीडच्या चेंडूवर तुम्हाला जोखीम पत्करावी लागते, संयमाने खेळावं लागतं, परंतु इथे मात्र खुले हात केलेत, पाहायचं कशा पद्धतीने प्रफुल्ल मात्र या चेंडूवर खेळेल। कधी कधी आयुष्यात म्हणा किंवा क्रिकेटच्या मैदानात म्हणा जोखीम पत्करावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल। ऑन साईडला खेळला गेलाय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय, शफल होऊन खेळला जातोय फाईन लेगला, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची धमचाक उडते, पाहता पाहता चेंडू स्टॉप केला जाईल, तत्पूर्वी 2 धावा मिळतील फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, प्रफुल्ल मात्र संघाला घेऊन जातोय। यावेळेला आपण पाहू शकाल 19 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झालाय, 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 घरामध्ये पोहोचले गेले 19 या धावसंख्येवर। बालाजी ओझर पहा, पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, अच्युत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 13 धावा मेघन पाटीलने खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर यावेळेला 4 धावा खर्च करणारा रोशन पाटील। लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, राहुल अहिरे एका साईडला आपण पाहू शकतायत, मॅग्निफिसंट प्लेयर आशिष पाटील बंटा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली। यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत सरळ बॅटने खेळला गेला होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखणं कठीण असतं, परंतु यावेळेला त्याची जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य माणस मनसुबा हेतू उद्देश
या सर्व काही गोष्टी अंगीकृत करणारा गोलंदाज मिस्टर रोशन पाटील, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, धावसंख्या 19 धावा। ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, काय जबरदस्त अप्रतिम फटका, द स्कायची आठवण करून देणारा फटका सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये। चेंडूला वळवला फाईन लेगला, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन साठी येणारा खणखणीत दर्जेदार षटकार, वॉट बॅटिंग प्रफुल्ल। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 25 या धावसंख्येवर बालाजी ओझर संघ। पहिल्या वेळेला वेळ घेतला प्रफुल्लने आणि त्यानंतर जर आपण पाहिलं चेंडूचा जसा कापूस निघून गेला, नवीन चेंडू करकरीत होता त्यावेळेला, मात्र अच्युत पाटीलच्या गोलंदाजीवर त्यांनी खरपूस समाचार घेतला नाही, फक्त सिंगल डबलला कन्वर्ट केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकापासून अटॅकिंग मूडमध्ये आले। हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, जेवढा वेळ तुम्ही खेळपट्टीवर थांबतील तेवढ्या धावा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील आणि तेच मात्र या ठिकाणी प्रफुल्लचं कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं। तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा, सुपर बॅटिंग, धावसंख्या 25 धावा। अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये, 7 ते 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पर्वणी आली जव्हारकरांसाठी की नाईट मॅचचं मात्र यावेळेला आयोजन केलंय आणि अफलातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल। पुन्हा एकदा गोलंदाज रोशन, गुड डिलिव्हरी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तिथे मात्र चेंडू निघून जाईल। तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते, प्रफुल लॉन्ग स्ट्राइक एंडला येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 26-26 धावा। रोशन पाटील पुन्हा एकदा मात्र खांद्यावर हात देत, मेघन पाटील स्वतः ऍज अ कॅप्टन, कारण सर्वात यशस्वी नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार तोच असतो जर सर्व खेळाडूंना घेऊन चालतो आणि त्यामध्ये मेघन पाटीलचं नाव घेईन। यावेळेला जबरदस्त चेंडूला मात्र या ठिकाणी खेळला गेलाय व्ही फॅक्टर मध्ये, सरळ बॅटने खेळण्याचा फायदा मिळतोय, येतोय खणखणीत दर्जेदार क्रॅकिंग स्ट्रोक चौकार। धावसंख्या स्कोर कार्डवर 30। चला त्र्यंबकेश्वर आणि माजिवली, आई गावदेवी माजिवली आणि त्र्यंबकेश्वर टॉस त्या ठिकाणी केला जाईल। शैलेशजी संयम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेचे प्रायोजक, संपूर्ण जव्हारकर मंडळी, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिषेक साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑफ साईडला, अप्रतिम आणि दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायची हे मात्र भूषण आणि गणेश आणि प्रफुल्लने यावेळेला दर्शवलं आणि अशा प्रकारे 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये 32 धावा फलकावर पाहायला मिळतात बालाजी ओझर या संघाची। प्रफुल्ल गुड बॅटिंग, सुंदर यावेळेला मात्र वृत्तकरण पाहायला मिळालं फलंदाजीच्या माध्यमातून। तर एका साईडला संघ आपण पाहू शकतायत, रिवांश 11 चिंचगर, रोशनजी पाटील यांनी पुरस्कर्ते आहेत। या अगोदर आपण साई मित्र परिवार सातपाटी संघाला पाहिलं, विरसन पाटील यांनी मात्र पुरस्कर्ते, म्हणजे भरपूर पुरस्कर्ते आहेत आणि उद्या ओपन गट असल्यामुळे मात्र अजून पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतील। जे क्रिकेटची ओढ आहे त्यामध्ये शैलेशजी संयम साहेब यांचा संघ सुद्धा आपल्याला उतरताना पाहायला मिळेल, जो ओपन गटातून सातत्याने पाहायला मिळतात आणि फार लक फॅक्टर ते घेऊन येतात कुठल्याही स्पर्धेमध्ये, कारण प्रथम विजेता किंवा द्वितीय विजेता ठरणारच हे त्यांचं मात्र एक बॉन्डिंग राहिलंय लक फॅक्टरचा। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32 आणि 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय। त्र्यंबकेश्वर आणि आई गावदेवी माजिवली, आई गावदेवी माजिवली संघ अंडर 23 संघ पाहायला मिळतो, डिसिप्लिन दाखवलं जातं बालाजी ओझर संघाच्या माध्यमातून। हे क्रिकेट असावं, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेलंय आणि प्रेक्षक वर्ग जवळजवळ आता मात्र यावेळेला 1000 मात्र पाहायला मिळतील। सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आई गावदेवी माजिवली संघाला सुद्धा। निकेश पाटील माजिवली गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत। नितीन जाधव यांनी शुभेच्छा दिलेत, प्रकाश जाधव यांनी शुभेच्छा दिलेत, धनेश शेल्लार यांनी शुभेच्छा दिलेत आणि धनंजय चोगळा यांनी शुभेच्छा दिलेत। सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल
चिराग मेहर श्री लाइव चे प्रोपराइटर त्यांच्या समवेत मात्र डिजिटल स्कोरर ची भूमिका हितेश पागदरे, दोन कॅमेरामॅन मनीष निजाई आणि हार्दिक आरेकर हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते। स्कोरर ची भूमिका आज मनोज पवार स्वतः मात्र यावेळेला लेखणी करताना पाहायला मिळत आहेत। तेहतीस धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं। जीवी स्पोर्ट्स आपण पाहत आहेत। प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत। हळूहळू प्रेक्षक थिरकायला लागलेत या भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम जव्हारच्या मैदानात। क्रीडा नगरीमध्ये हे नंदनवन आणि सुजलाम सुफलाम असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं। आज जर तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर अशी बिलकुल मैदानं तुम्हाला दिसणार नाहीत। म्हणून आज मुंबईकर प्रत्येक जण जो प्रोफेशनल क्रिकेट खेळतो तो मात्र तरसतो की अशा प्रकारच्या मैदानात आम्हाला कधी खेळायला भेटेल। तीन तीन पाच पाच लाखाच्या स्पर्धा असतात, परंतु पाठीमागे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील तर डिक्लेरेशन झोन असतात आणि छोटी मैदानं असतात। म्हणून आज आपलं तुम्हाला सर्वांचं भाग्य या ठिकाणी लाभलं गेलंय की अशा या सुजलाम सुफलाम मैदानात आपल्याला सामने पाहायला मिळतात, खेळायला मिळतं। हे नशिबाचा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय भाग आहे। आणि प्रत्येक संघाला हे संयोजन समिती नाराज करत नाहीयेत असा मात्र उल्लेख केला जातो की 18-18 संघ का घेतात, परंतु त्याचं कारण काय आहे की मात्र प्रत्येक संघाला आम्हाला खेळण्यासाठी मिळावं, जव्हारमध्ये यावं ते संघ, त्यासाठी मात्र ही रणनीती आखली जाते टीम मॅनेजमेंट। यावेळेला पहिला चेंडू लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता मेगन पाटीलचा, तिथून अपील केली गेली होती यष्टीरक्षकाच्या द्वारे, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही। मेगन पाटील एका साईडला, प्रफुल्ल अष्टपैलू खेळाडू वेगवान मारा करण्यासाठी ओझर एक्सप्रेस। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग झाला, परंतु सेफ झोन मध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर एक या धाव संख्येवर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव ही फलकावर पाहायला मिळते। जसा वेळ मिळेल तसं मात्र प्रेक्षक वर्गांकडे मात्र आमचे दोन कॅमेरामॅन यावेळेला मात्र जरूर कॅमेरा फिरवतील, कारण मॅच सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे। धाव संख्या एक झाले दोन चेंडूच्या समाप्तीनंतर, बिनबाद एक राहुल अहिरे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढा वेळ मिळाला नाही, चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ने यावेळेला कनेक्ट झाला नाही। लेग बाईचा इशारा बंटी सरांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला सिंगल मिळते। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर दोन या धावसंख्येवर, टू रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत। प्रफुल्ल यावेळेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर एक दट्टागट्टा नाईस पर्सनॅलिटी, वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो। पंच डिस्कस त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडी पंच मात्र या ठिकाणी अप्रतिम आपण पाहू शकतायत। आमचे लाडके प्रेक्षक वर्ग चहूबाजूने नजर फिरवली तर फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक वर्गच पाहायला मिळतात। यस पंच त्या ठिकाणी दर्शवतील, डिस्कस करतायत त्या ठिकाणी पंच। यस एक कला जावं लागेल त्या ठिकाणी सुनील बिडलाने यांना विनंती करेन की आपण मैदानात जायचं। पहा आमचे प्रेक्षक वर्ग ज्या स्टँडमध्ये बसले त्या ठिकाणी कॅमेरा फिरला जातोय, प्रेक्षकांनी थोडासा हात दाखवा त्या कॅमेरामॅनला आणि आक्रोश करत असताना पाहायला मिळत आहेत। आमचे प्रेक्षक वर्गांची मांदी आळी पाहायला मिळत आहे, तो बघा आक्रोश यावेळेला आपण पाहू शकताय, काही जबरदस्त कॅमेरा वर्क। आणि आता कॅमेरा जर आपण जरूर ऑन करायचा आहे, जे फ्लॅश लाईट जे ओपन करा, अप्रतिम दृश्य आपण प्रत्येक मात्र या ठिकाणी दिसतील आणि फ्लॅश लाईट या ठिकाणी ऑन होताना पाहायला मिळत आहेत। एक दोन तीन, अजून मात्र काही कॅमेरे बंद आहेत, फ्लॅश लाईट ऑन करा, अप्रतिम आपण पाहू शकतायत जबरदस्त प्रेक्षक वर्ग। जे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत या स्पर्धेला वळालेत, एकदा त्यांचा आवाज आला पाहिजे, अजून एकदा आवाज आला पाहिजे चहूबाजूने, अजून एकदा लाईट ऑन होताना पाहायला मिळतात कॅमेऱ्याच्या, ही आहे खरी मजा जव्हार चषकाची।
चहूबाजूने लाईट्स ऑन होताना पाहायला मिळत आहेत कॅमेऱ्याच्या, आणि अतिशय सुंदर प्रेक्षक वर्गांकडे कॅमेरा फिरवला जातोय. अप्रतिम आमचे लाडके प्रेक्षक राजे, भुकेची तमान बाळगणारा हे प्रेम करणारी मंडळी अर्थातच आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत. चहूबाजूने हळूहळू कॅमेरा ऑन न होताना पाहायला मिळत, फ्लॅश लाईट ऑन होते. थोडा वेळ मॅच या ठिकाणी. यस पंच अजूनपर्यंत आपण पाहत आहेत जबरदस्त सामने मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत. अजून भरपूर सामने यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील, त्यामध्ये काउंटच्या गुंगवाड्या डहाणू फॅट डिलिव्हरी आपण पाहत आहेत त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत प्रफुल एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. गुड बॉलिंग, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गुड डिलिव्हरी, सुपर्ब लेंथ ऑन लाईन, काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवलंय. मेघन पाटील सुद्धा मात्र यावेळेला अचंबित होतात, आश्चर्यचकित होत आहेत. सुपर बॉलिंग टप्पा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत जबरदस्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतिम, पुन्हा एकदा शरीर भेदी मारा पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली होती परंतु पंच या ठिकाणी आपण पाहत आहेत जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण. 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा फक्त फलकावर. या अगोदर सुद्धा अच्युत पाटील यांना आपण पाहिली होती गोलंदाजी करताना फक्त एका षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, परंतु इथे चेस करत असताना ती धावा त्या धावा येत नाहीयेत. एकदा गोलंदाज पंच मात्र यावेळेला डेड बॉल घोषित करत असताना अनिर्णित चेंडू. यानंतर त्र्यंबकेश्वर वर्सेस आई गावदेवी माजिवली संघ आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, सुपर्ब लेंथ ऑन लाईन. पहिल्या षटकामध्ये प्रफुलच्या गोलंदाजीवर अधिराज्य आणि प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, उमटवलं गेलं. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत आई गावदेवी माजिवली वर्सेस त्र्यंबकेश्वर, आणि तदनंतर होणारा सामना सर्वांना आतुरता लागले. कुणाल 11 गोरसई बी वर्सेस आपण पाहणार आहोत गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार. या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. गोरसई बी संघ मात्र या ठिकाणी दाखल झालाय संध्याकाळच्या 17 त्यांचं मनपूर्वक आम्ही या जव्हार क्रीडानगरीमध्ये भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम जव्हारच्या मैदानात आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा विचार केला तर अच्युत पाटीलने 2 धावा खर्च केल्या होत्या. कंपॅरिझन करताना इथे सुद्धा प्रफुल्लने फक्त 2 धावा खर्च केलेत, म्हणजे येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांची गरज, इथून मोठे फटके मारावे लागतील. यावेळेला राहुल ऐरीच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त सुपर टायमिंग सही चेंडूला फेकून दिलंय षटकाराकरिता. एक दर्जेदार उत्तुंग षटकार. यस पंच रिव्हर्स घेत आहेत डिसिजन आणि या ठिकाणी दर्शवतायत की चौकार आलाय, आणि चौकारासहित आपण पाहत आहेत आमचे लाडके प्रेक्षक राजे त्या ठिकाणी दर्शवतायत की चौकार आलाय. त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांना विनंती करतो की 5 फूट अंतर सोडून आपण बसावं. यस थँक्यू मेजी तामोरी सर. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो, आणि आदरणीय सन्माननीय नदीमभाई चबुकस्वार यांच्याकडून 200 रुपयांची कमाई करा. हे प्रेक्षकांसाठी स्पेशल प्राईज असेल.
त्यांच्या येण्याजाण्याचा गाडी भाड्याचा मात्र विचार केला आणि नाश्ता सोडवलं गेलंय. मात्र बाउंड्रीलाईनच्या बाहेर सेल घ्या प्रेक्षकांनो, 200 रुपये तुम्हाला या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जाईल. पहिला प्रेक्षक कोण बनतोय याकडे सुद्धा लक्ष असेल. आणि 1000 रुपये सुद्धा मात्र या ठिकाणी जमा झालेत आमच्या विपुल दौने यांच्याकडे स्कोरकडे. या ठिकाणी चेंडू जर आपण पाहिले तर काय गोलंदाजी केले, धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. दोन चेंडूचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यास व्हाइट बॉल या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळतंय 7 धावा. इथून जर आपण पाहिलं तर 26 धावांचं लक्ष. दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत. कोणत्याही सिच्युएशन मध्ये मॅच विन करून देण्याची कला या दोन फलंदाजांमध्ये आहे. तर एका साईडला मात्र गोलंदाज आपण पाहत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद करायचं नाहीये, तुम्ही लक्षात घ्यायचं. या ठिकाणी आपण पाहत आहेत आतापर्यंत फेअर डिसिजन आलेत, त्याकरता ओझर संघाला विनंती करेन. धावसंख्या 7 झाले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मिस्टर संदीप. उमेश जी तांबोरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. तुम्ही शफल अगोदरच होत आहेत तर डेफिनेटली तुम्हाला मात्र या वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस ठरला गेला. राहुल एरीच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त कणखर स्विच हिट चा गोड चौकार. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावा. इथून जर विचार केला तर 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेची गरज. 9 बॉल 22 रन्स विजयासाठी रेवांश 11 चिंचगर संघाला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड इनिंग मध्ये चिंचगर संघ वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. एक चिंचगर संघ विक्रमगड साईडला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 11 धावा. 9 चेंडू 22 धावा. काय सामना रंगलाय. स्विचिटचा फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्रीज या वेळेला पाहायला मिळते. अफलातून खेळी होत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय चौकार. आणि चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 15 रन्स 15 धावा. इथून 18 धावेची गरज असेल. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडू मध्ये 18 धाव्याची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चला वेळ दौडू नका, वेळेची दिरंगाई करू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. गोलंदाज सज्ज 8 चेंडू 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज संदीप वर अटॅकिंग मोड मध्ये राहुल एक मॅग्निफिसंट प्लेयर. तर संदीप एका साईडला आपण पाहत आहेत विकेट टेकर गोलंदाज म्हणून संदीपकडे पाहिलं जातं. या निर्णायक लढतीमध्ये खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. ऑन साईडला कळला गेलाय. पुन्हा एकदा मात्र फाईन लेग क्लिअर करेल का या वेळेला. यस, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 चौकार आणि 3 चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड. सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतो. टायमिंगचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे आहे तोच राहुल अरे अहिरे आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग संदीप शेवटचा चेंडू घेऊन. यावेळेला ऑन साईड खेळला गेलाय. पाहायचा चेंडू फार उंचीवर निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र झेल सोडला तो सुद्धा. मात्र या ठिकाणी आपण पाहतायत राहुल अहिरेचा झेल सोडल्यानंतर येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ ठरेल का गोलंदाजांचा. इथे मात्र 2 धावा मिळाल्या आणि दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 धावा. आता 6 चेंडू आणि 12 धावा. सामना होता कुठे आला कुठे. याला म्हणतात क्रिकेट एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम.
शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. आता 6 चेंडू आणि 12 धावा. यस, स्टार्ट ऑफ द मॅच पुन्हा एकदा. चला घाई करा, वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं खूप गरजेची गोष्ट आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 चेंडू 12 धावा. म्हणतात ना, एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय जीवनातील नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, एका वर्षाची किंमत काय आहे. एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा, एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर जो अपघातातून आता नुकताच वाचता वाचता राहिलाय त्या व्यक्तीला विचारा, एका सेकंदाची किंमत काय आहे. व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर ऑन द राईज खेळला गेलाय सिंगल मेल मेघन पाटीलला, सेन्सिबल क्रिकेट. आता 5 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्या स्पर्धकाला विचारा, सुवर्ण पदक ऐवजी रजत पदक मिळालंय त्या स्पर्धकाला विचारा, एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात खूप महाग विकला गेला. ऑन साईडला सुपर स्लॉग स्वीपचा फटका जरूर खेळला गेला होता. डिपमेंट विकेटला चाच पडतायत. फंबलिंग, हे प्रेशर आहे आणि इथे मात्र दबाव दबाव आणि दबाव. 2 धावा मिळतील. दुहेरीच्या धावसंख्येने धावसंख्या रेवांश इलेव्हन चिंचगर संघाची जाऊन पोचते ती फलकावर 24 धावा. आता मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. 4 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अक्षय. स्विचिटचा फटका यावेळेला जरूर खेळला गेला. फुल टॉस चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळालं नाही. आणि तत्पूर्वी पाहता पाहता सिंगल, सिंगल मधून मात्र डबल या ठिकाणी आपण पाहत आहेत. येण्याचा प्रयत्न केला होता परंतु सॅक्रिफाईस स्वतः मात्र ऍज अ कॅप्टनने केलं मेघन पाटीलने. हा तुमचा संयम असावा. इथे मात्र चेंडू आहेत. आता 3 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. 3 चेंडू 8 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सुपर. यानंतर होणारा सामना त्र्यंबकेश्वर वर्सेस गावदेवी माजिवली. एक संघ वसई तालुक्यामधून बिलॉंग करतोय तर एक संघ आपण पाहतायत नाशिक मधून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. म्हणजेच प्युअर क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हाताने यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. फाइनली क्लिअर होईल का. मात्र क्षेत्ररक्षक अप्रतिम. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जीवाची आकांता, एक एक धाव किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 27. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 6 धावा. जर प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांसाठी आपण शुभेच्छा देऊया. 2 चेंडू 6 धावा, एक षटकार, सर्व काही मात्र यावेळेला या सामन्याचं चित्र पलटेल. 2 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कपिलजी तामोरे यांच्याकडून एका षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय फलंदाजाने. मात्र या ठिकाणी जरूर खेळला होता परंतु जेल सुटला. पुन्हा एकदा मात्र लक फॅक्टर. कॅचेस विन द मॅचेस. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावेची गरज. दबाव दबाव आणि दबाव. आता मात्र जरूर यावेळेला प्रेक्षक वर्ग आक्रोश करतील. जर हा सामना आवडला असेल तर एकदा फ्लॅश लाईट ऑन करा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन करा हा सामना आवडला असेल तर. 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. आता मात्र फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळत आहे चौबाजूने. क्या बात आहे प्रेक्षक वर्ग. सुरेख साथ देत आहे जवारकर. आणि चौकार आला तरी सुद्धा मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज. पहा फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळत आहे. सामना जबरदस्त, हाय वोल्टेज मॅच. एकदा टाळ्या आल्याच पाहिजेत या सामन्यासाठी. 1 चेंडू 4 धावा. जबरदस्त सामना, फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो.
वर्ड मैच या वेळेला आपण पाहतायत फ्लॅश लाईट ऑन होताना कॅमेरा च्या, या वेळेला आपण पाहतायत मोबाईलच्या फ्लॅश लाईट ऑन होतायत. एक चेंडू चार धावा, जबरदस्त फटका राहुल अहिरे. टायगर अभी जिंदा आहे 500 रुपये आणि रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी सुद्धा जेल घेतलाय 200 रुपये. जबरदस्त प्रफुल काय अप्रिशिएट करतायत या ठिकाणी. चला चिंचगर संघ आपण शेक हँड करायचा आहे. चित्त तरारक सामना पाहायला मिळाला सर्व.